नमस्कार मी वैष्णवी वैष्णवीच फूड कट्टामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळी कशी बनवायची ते पाहिलं आज आपण कट्टाची आमटी कशी बनवायची ते बघूया मी पुरणपोळीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आय बटनमध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा कट्टाच्या आमटीसाठीचा मसाला बनवूया तव्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत सोबतच एक चमचा जिरं चार ते पाच चमचे सुक किसलेलं खोबरं तुम्ही इथे ओल्या नारळाचाही वापर करू शकता मसाला साधारणतः तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचा आहे खोबरं मस्त तांबूस खरपूस कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं चार मिनिटं झाली आहेत खोबऱ्याला छान असा तांबूस कलर आला आहे आता हा मसाला साईडला काढून ठेवूया आणि ओला मसाला भाजून घेऊ तव्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या चार ते पाच एक इंच आल्याचे तुकडे आणि एक मोठा उभा चिरलेला कांदा घालूया हे थोडंसं परतून घ्यायचं आहे हे थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं आहे कांदा गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया कांदा लसून आलं भाजून झालं आहे आता हा मसाला थंड करायला ठेऊ मसाला थंड झाला की बारीक वाटण करून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला सुका मसाला घेऊ त्यासोबतच भाजलेला ओला मसालासुद्धा घेऊया ओला मसाला म्हणजेच भाजलेला आलं लसूण कांदा त्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि अगदी थोडंसं पाणी घालून बारीक वाटण करून घ्यायचं आहे वाटण तयार आहे आता आमटी बनवायला घेऊ तर पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे कटाची आमटी असल्यामुळं मी थोडं इथं ते जास्त तेल वापरलं आहे तेल गरम झालं आहे आता एक चमचा मोहरी टाकूया मोहरी तडतडली की कडीपत्ता टाकूया आता बाकीचे मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि सोबतच एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया मसाले तेलामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायचे आहेत त्यामुळं आमटीला छान कलर येईल आत्ता वाटण केलेला मसाला घालून घेऊ याला आपण मिडियम हीटवरती तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटं परतवून घेऊ तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटले आता यामध्ये आपण पोळी बनवताना जे साईडला डाळीचे पाणी किंवा एळवणी काढून ठेवली होती ते यामध्ये टाकूया डाळीचे पाणी घालते वेळी गॅस हाय हीटवर ठेवा म्हणजे फोडी छान बसेल याला हलवून कन्सिस्टन्सी बघूया जर तुम्हाला यापेक्षा पातळ हवं असेल तर यामध्ये गरम पाण्याचा वापर करू शकता गरम पाणी वापरल्यामुळं आमटीची चव बिघडणार नाही सगळं नीट ढवळून घ्यायचं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया मी इथे दोन चमचे चिंचेचा कोळ टाकत आहे चिंचेचा कोळ ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल चिंचेऐवजी तुम्ही टोमॅटोही वापरू शकता आमटी साधारणतः एक सात ते आठ मिनटं उकळून घेऊ या ठिकाणी मी आमटी सात ते आठ मिनटं छान उकळून घेतली आहे तुम्ही बघू शकता तरीही खूप छान आले झणझणीत कटाची आमटी तयार आहे पुरणपोळी आणि कटाची आमटी एक नंबर लागते रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा